नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि खूप महत्त्वाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन राहते म्हणजे की दहावी आणि बारावीच्या रिझल्ट संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आणि फिक्स डेट त्यांनी सांगितले तर त्या दिवशी तुमचा रिझल्ट हा नक्की डिक्लेअर होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर बघा आजची ही बातमी तुम्ही इथं बघू शकता पेपरामध्ये अडली ही बातमी लोकमत पेपरमध्ये तुम्ही तर बघू शकता अकरा ही बातमी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणता की तारीख दाखवा तर बघा तुम्हाला तारीख सुद्धा दाखवलेली आहे आता या बातमीचा आपण संपूर्ण आढावा घेणार आहे आणि तुमचा रिझल्ट केव्हा लागणार त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताचं लाईक करून द्या कारण की तुम्हाला नंतर व्हिडिओ मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला दाबून द्या म्हणून जेणेकरून तुम्हाला येणार व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि दहावी बाराच्या रिझल्टर संपूर्ण माहिती देणार आहे मग चॅनल आहे त्याचबरोबर तुम्हाला लवकर संधी सुद्धा याच चॅनलवरती मिळत राहील तुम्हाला भरती सुद्धा अपडेट देत असतो बघा बारा दिवसाचा निकाल पंधरा ते वीस जुलै दरम्यान लागणार तुम्ही तर बघू शकता पंधरा ते वीस जुलै दरम्यान लागणार आहे शिक्षण मंत्री वर्ष वायघाडी यांनी ही माझ्या दिल्ली लोकमत पेपरमध्ये आलेली बातमी आहे तर बघा मुंबई राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल हा पंधरा ते वीस जुलै दरम्यान जाहीर करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सांगितले तसेच इयत्ता दहावीचा निकाल चालू महिन्याअखेर जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले बघा कोरोनामुळे यंदा दहावी बारावीच्या निकालास विलंब झाल्याने पुढील प्र प्रवेशासाठी देखील उशीर होणार आहे राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकत्रित एक जाहीर केला जातो यापैकी तुम्ही बघू शकता यापैकी मुंबई ठाणे व पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे पेपर तपासणीला उशीर झाला आहे दहावीचा भूगोलाचा पेपर कोरोनामुळे रद्द झाला होता तुम्ही तर बघू शकता तर ही महत्त्वाची बातमी आले तर ह्यामध्ये सांगण्यात आलं मित्रांनो बघा की तुमचा रिझल्ट हा बारावीचा रिझल्ट हा पंधरा ते वीस जुलै दरम्यान फिक्स लागणार आहे या पाच दिवसामध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल मित्रांनो तर आता बघा या पाच दिवसामध्ये कोणती डेट असणार तीसुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा पंधरा ते वीस जुलै दरम्यान तुमचा रिझल्ट हा नक्की लागणार आहे आणि दहावीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो दहावीचा रिझल्ट याच महिन्याच्या एकतीस तारखेच्या आत त्यांनी रिझल्ट तुमचा घोषित केला जाईल असं त्यांनी सांगितलेले आहे एक तीस जुलैपर्यंत तुमचा रिझल्ट दहावीचा हा लागणार आहे आणि बारावीचा रिझल्ट हा पंधरा ते वीस जुलै दरम्यान लागणार म्हणजे लागणार सांगण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला दाबून द्या कारण की मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद